नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी नियुक्त आमदारांचा मुहूर्त आता ठरलाय महायुती सरकारने सात नावं राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत भाजपकडून दो भाजपकडून तीन शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोन नावं देण्यात भाजपकडून चित्रा वाघ विक्रांत पाटलांची वर्णी लागणार आहे राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ संजय खोडकेंचं नाव चर्चेत शिवसेनेकडून हेमंत पाटील आणि मनीषा कायंद यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे राजभवनात दुपारी तीन वाजता शपथविधीची शक्यता वर्तवण्यात येते राजभवन युक्त आमदारांचा आता मुहूर्त ठरला ज्यामध्ये चित्रा वाघ यांचं देखील नाव आहे भाजपकडून चित्रा वाघ विक्रांत पाटलांची वर्णी लागण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीकडून मात्र पंकज भुजबळ संजय खोडकेचं नाव चर्चेत आणि शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि माजी खासदार हेमंत पाटील यांचं नाव चर्चेत आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत भूषण राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुहूर्त ठरला यामध्ये आता एकूण महायुती सरकारच्या माध्यमातून सात नावं ही राज्यपालांकडे मंजुरीसाठी आहेत काय या संदर्भात सविस्तर माहिती आणि साधारणतः नेमका किती वाजता हा शपथविधी सोहळा पूर्ण होणार आहे नक्कीच कारण साधारण मागील पाच वर्ष प्रलंबित असलेला संपूर्ण राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा जो विषय आहे अत्यंत बहुचर्चित असा तो विषय आहे तो विषय आज कुठेतरी मार्गी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावरती महायुतीकडनं संपूर्ण विषय सोडवण सोडवण्यासंदर्भात प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत बारापैकी आज सात आमदारांचा शपथविधी होणं शक्यता आहे याचं कारण म्हणजे अगदी आचारसंहिता लागण्याची कोणत्याही क्षणी लागू शकते त्यापूर्वी हा संपूर्ण जो शपथविधी आहे तो पार पडणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी सात आमदारांची निश्चिती झाल्याची सुद्धा सूत्रांची माहिती आहे यामध्ये भाजपा तीन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोन आमदार तर आ, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दोन आमदार अशा प्रकारे सात आमदारांची नियुक्ती आहे यात विशेष नावं म्हणजे भाजपाकडून चित्रा वाघ यांची नावाची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं मनीषा कायंदे त्यासोबतच माजी खासदार हेमंत पाटील यांचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळत आहे मिळतात अत्यंत महत्वाचं असलेलं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्या यांचे सुपुत्र पंकज भजबळ यांचं नाव आपल्याला वर्णी पाहायला मिळतं त्यामुळे अत्यंत महत्वाचा विषय आहे साधारण आज दुपारपर्यंत हा संपूर्ण शपथविधी जो आहे तो पार पडल्याच्या प्रगती सुत्रांची माहिती आहे त्यानंतर साधारण आचार लागण्यापूर्वी संपूर्ण जो सोहळा आहे तो जो संपूर्ण जो शपथविधी कार्यक्रम आहे तो पार पडणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज, आज, आज संपूर्ण दिवसभरात हा कार्यक्रम पार पडल्याच्या प्रकारे माहिती आहे आणि एकंदर मागील पाच वर्ष जो विषय आहे जो जे घोंगड होतं पाच वर्ष घेतले तो घोंगा आज आपल्याला कुठेतरी सुटताना जो प्रश्न सुटताना आपल्याला आज पाहायला मिळत आहे त्यामुळे आज दुपारपर्यंत हा शपथविधी देऊ शकता सुतरांची माहिती आहे करण नक्कीच भूषण अत्यंत महत्वाचे आणि मोठी अपडेट आहे एकूण सात आमदारांचा शपथविधी आज दुपारी होणार आहे यासंदर्भात ताजी अपडेट वेळोवेळी आपल्याकडनं घेतच राहू मात्र तुर्तास हे महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा